आज मी बनवत आहे तुरीच्या सोल्याची आमटी आणि यासाठी मी तुरीचे दाणे घेतलेले आहे। छान कोवळी कोवळी दाणे घ्यावे लागतात आमटीसाठी। त्याचबरोबर हिरवी मिरची घ्यायची आहे, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडं लसूण घेतले। त्याचबरोबर जिरे लागणार आहे आपल्याला, टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि कोथिंबीर बारीक चिरलेला। हे सर्व साहित्य तुरीच्या सोल्याची आमटी करण्यासाठी लागणार आहे। तर हे दाणे प्रथम भाजून घ्यायचे आहे आपल्याला, त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या सुद्धा छान तव्यावर भाजून घ्यायचे आहे। थोडं तेल टाकून मिरचे छान भाजून घ्यायचे आहे। छान अशा मिरच्या भाजत आलेल्या आहे। मिरच्या कोणकोणी भाजतही नाही, न भाजता सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण भाजून केलेली मिरच्या जे आहेत, भाजलेल्या मिरच्यांची जी आमटी आहे ती खूप छान लागते आणि चवदार लागते। अशा प्रकारे खूप छान अशा मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि त्यांना मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर त्यामध्ये जिरे टाकलेले आहे आणि लसूण सुद्धा टाकलेलं आहे। लसूण आणि जिरे सुद्धा छान मिरच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे आणि खूप खमंग चांगली भाजले की खूप छान अशा आमटीला चव येते। या प्रकारे छान मिरच्या लसूण आणि जिरं छान भाजून घेतलेलं आहे। यानंतर आता आपल्याला हे जे तुरीचे दाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याला सुद्धा छान भाजायचे आहे, पण खूप जास्त नाही, थोडेफार भाजायचे आहे, कारण अर्धवट असे थोडे वाकवून घेतल्यासारखे भाजायचे आहे। खूप जास्त जर भाजले तर हे जे दाणे आहेत ते कडक कडक होऊन जातात, त्याच्यामुळे थोडं हलकं हलकं भाजून घ्यायचे आहे। मग या प्रकारे छान वाफवून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त कडक पण असे भाजायचे नाही। हे आपले तुरीचे दाणे जे तयार झालेले आहेत त्याची आमची करायची आहे आपल्याला। हे सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत। शकता या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान दाणे आणि हे दाणे आणि त्याच प्रकारे ह्या मिरच्या आता आपल्याला मिक्सरमधून छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे याला।
ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेल्या आहे आणि या आता छान बारीक वाटायच्या आहे. बारीक म्हणजे थोडं जाडसरच ठेवायचं आहे. आणि यामध्ये मी टाकणार आहे, यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं. या प्रकारे जाडसर असं मिरचीचं वाटण केलेलं आहे. खरं पाहता तर आमटीसाठी मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटून केलेली आमटी ही खूप छान चवदार लागते. मिक्सरमध्ये वाटण केलेली आमटी तितकी काही चांगली लागत नाही, परंतु लवकर होण्याचा पर्याय म्हणून आपण मिक्सर वापरतो. खरं तर पाट्यावर छान किंवा खलबत्त्यात छान कुटून तुरीचे दाणे किंवा मिरच्या अशा ठेचून त्याची आमटी केली तर ती खूपच टेस्टी लागते. त्याचबरोबर मी आता तुरीचे दाणे आहे ते सुद्धा मी जाडसर असे मिक्सरमधून काढून घेणार आहे. हे बघा, तुरीचे दाणे किंवा तुरीचे सोले सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. आणि हे आता हे सुद्धा मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहे. आणि हे सुद्धा पाट्यावर वाटलेलेच खूप छान लागते. पाट्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून याचं जे पेस्ट केली तर ती खूप जास्त चवदार लागते. परंतु मी इथे मिक्सरचा वापर करत आहे कारण पाटा वगैरे तर नाही आहे, त्याच्यामुळे आता एक पर्याय म्हणून मिक्सरमधून आता मी हे वाटून घेत आहे. दाण्याचं जे कूट किंवा दाण्याची जी पेस्ट आहे हे सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. दाणे तुरीचे जे सोले सुद्धा म्हणू शकता, दाणे सुद्धा म्हणू शकता, अरे जाडसर वाटून घेतलेले आहे. बघा या प्रकारे तुरीचे जे सोले आहे त्याचं वाटण आणि इकडे मिरची जिरं लसूण याचं वाटण, त्यामध्ये थोडं मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आता याला आपण छान फोडणी देणार आहोत. ही फोडणी देऊन याची आमटी तयार करणार आहोत. आमटीसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता यामध्ये तेल आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे. यामध्ये मी तेल टाकत आहे, साधारण 2 चम्मच तेल यामध्ये मी घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला, छान कडकडीत असं तापू द्यायचं आहे. तेल टाकलं की यामध्ये मोहरी टाकणार आहे सर्वप्रथम. त्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर मी यामध्ये थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी मिरची जिरे लसणची पेस्ट टाकलेली आहे. आणि हे सर्व छान तेलामध्ये आपल्याला आता परतवून घ्यायचे आहे, छान भाजून घ्यायचे आहे मस्त. भाजल्यानंतर यामध्ये हळद, थोडं मीठ, कारण मीठ आधीच आपण टाकलेलं होतं त्यामुळे थोडं टाकायचं आहे, आणि थोडं चिमूटभर तिखट टाकायचं आहे. लाल मिरची टाकायची आहे आणि सर्व मिसळून छान तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी टमाटर टाकलेले आहे आणि टमाटर टाकूनसुद्धा छान ते टमाटर मऊसर होऊ द्यायचे आहे.
आणि छान टमाटर वगैरे सगळं शिजल्यानंतर आता यामध्ये तुरीचं जे सोल्याचं मिश्रण आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते यामध्ये टाकलेलं आहे आणि ते सुद्धा सगळ्या तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपल्याला किती प्रमाणात घट्ट वगैरे पातळसर घट्ट अशी आमटी पाहिजे यानुसार आता आपण आमटीला फोडणी दिलेली आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेले आहे आपल्याला जितकं हवं त्या प्रमाणात. आणि याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आहे. थोडं कोथिंबीर मी टाकलेलं आहे थोडं आणि उकळी आल्यानंतर मी परत त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा आमटीला छान मस्त असं उकळी येत आहे. आता ही या प्रकारे आता आमटी तयार झालेली आहे आणि भातासोबत तर खूपच छान लागते ही आमटी. भाकरीसोबत भातासोबत खूपच छान अप्रतिम अशी लागते. वरून मी पुन्हा कोथिंबीर टाकलेलं आहे आणि आमटीमध्ये भरपूर कोथिंबीर म्हणजे खूपच छान सुंदर अशी टेस्टी चवदार लागते. आणि अशा प्रकारे ही आमटी तुरीच्या सोल्याची आमटी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ किंवा आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.